आता सध्या ह्या राज्यामध्ये आणि जिथे जिथे बी जे पीच्या विरुद्ध पक्षाचे राज्य आहेत तिथे सगळ्यात जास्त काम ईडीकडेच असते, कारण सोपं असतं ईडीला, ही प्रॉपर्टी जप्त कर, ती प्रॉपर्टी जप्त कर, याला अरेस्ट कर, त्याला आतमध्ये टाकून दे, जामीन न देणं, हे शस्त्र जे आहे सर्रास वापरलं जात आहे. तर जसं आता देशद्रोहाचा गुन्हा हा सर्रास वापरायला लागल्यामुळं आता सुप्रीम कोर्टाला सुद्धा हस्तक्षेप करावा लागला की बाबा हे बस झालं आता. हा कधी 1908 सालचा कायदा कधीचा आहे तो, आणि आता हा बदलण्याला पाहिजे तोपर्यंत आता या कायद्याची अंमलबजावणी कोणी करू नका. तसंच एक दिवशी ईडीच्या बाबतीतसुद्धा सुप्रीम कोर्टाला निर्णय घ्यावा लागेल की ह्या कायद्याचा अतिरेक होतो आहे, लोकांना त्रास होतो आहे, केस न चालवता जेलमध्ये ठेवलं जातं वर्ष, 2 वर्ष 5 10 वर्षसुद्धा, प्रॉपर्ट्या जप्त केल्या जात आहेत आणि केस मात्र चालवत म्हणजे चालू होत नाहीत. आणि अशा रीतीने हा सगळा त्रास फक्त बी जे पी विरोधकांच्या राज्यामध्ये आहे.